भारतीय लोकशाही ही नावापुरती आहे. निवडणुकीतून चांगले लोक तयार होत नसतील तर निवडणूक महत्वाची नाही. बदल घडविण्यासाठी मतदान करायचे हे लोकांना कळत नाही. लोकांना उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. उमेदवार कोणाचे प्रतिनिधित्व करतो हे लोकांना कळत नाही. अमेरिकेत लोकांचे उत्पन्न जास्त आहे, तिथे साम्यवाद येणार नाही. आम्हाला शेती नाही, प्रचंड जंगल तोड होत आहे. सरकार विकास करेल असे मला वाटत नाही. मला माझ्या लोकांची काळजी वाटत आहे. जेव्हा ही व्यवस्था कोसळेल तेव्हा माझ्या लोकांना याचा त्रास होणार. भारतात लोकशाही यशस्वी होईल असे मला वाटत नाही, कारण येथे विषमता आहे. जय भीम. नमोबुद्धाय. आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जी बेल आयकन आहे ते दाबा, जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या संदर्भात BBC लंडनला एक इंटरव्ह्यू दिला होता. त्यात इंटरव्ह्यूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की भारतामध्ये लोकशाही यशस्वी होणे अवघड आहे. मित्रांनो, मतदानाचा अधिकार, मूलभूत अधिकार हेच लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे काम करतात. मित्रांनो, इंग्रजांच्या काळात ज्या राऊंड टेबल कॉन्फरन्स घेण्यात आल्या त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एक मागणी मतदानाचा अधिकार ही एक होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व मागण्या त्यावेळी मान्य झाल्या होत्या. आणि ह्या मागण्यांचा समावेश 1932 सालच्या ब्रिटिश इंडिया ॲक्टमध्ये करण्यात आला होता. त्यावेळच्या काही प्रस्थापित नेत्यांचे असे म्हणणे होते की मतदानाचा अधिकार फक्त अशाच लोकांना देण्यात यावा ज्यांचे 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे आणि जे सरकारला टॅक्स देतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मतदानाचा अधिकार या देशातील प्रत्येक घटकाला मिळायला हवा. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे देखील सुचवले की या देशातील बहुसंख्याक लोक हे अशिक्षित आहेत, त्यामुळे उमेदवाराचे नाव न लिहिता प्रत्येक उमेदवाराला चिन्ह देण्यात यावे. म्हणून उमेदवाराला चिन्ह देण्याची परंपरा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इंग्रजांच्या काळातच सर्व अधिकार बहाल केले होते आणि तेच अधिकार त्यांनी भारतीय संविधान लिहित असताना पुन्हा एकदा त्यास अधिकारांचा समावेश केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जर आपण आचरण केले, त्यांचा काफिला जर आपण पुढे नेला, तरच भारतीय संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी होऊ शकते आणि तेव्हाच भारतामध्ये लोकशाही टिकू शकते. सध्या भारतीय लोकशाही धोक्यात आहे. काही मुठभर लोक भारतावर राज्य करत आहेत, त्यामुळे भारत हा हुकुमशाहीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतो आहे. भारताला जर वाचवायचं असेल तर ह्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच आपल्याला वाचवू शकतात. म्हणून या देशातील प्रत्येक नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले पाहिजे आणि संविधानाच्या रक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा काफिला पुढे नेला पाहिजे. तरच या देशाचे काही उद्धार होऊ शकते आणि आपले स्वातंत्र्य टिकू शकते. तर मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवरती बुद्धांच्या धम्माचा प्रसार प्रचार करण्याचे काम करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करतो. भविष्य काळात आम्ही बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध आणि सम्राट अशोक यांच्यावर यांची जी माहिती अजूनपर्यंत लपविण्यात आलेली आहे ती सत्य माहिती आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय भीम.